समाजासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या जीवनाचा स्वतःचा त्याग करणे आणि समाजासाठी न्याय मिळण्यासाठी आंदोलनाची चळवळ राबवत संघर्ष करणे हे बलिदानाच्या बरोबरीचे स्वरूप आहे. याचाच प्रत्यय सामाजिक कार्यकर्ते श्याम इडा पवार यांच्या माध्यमातून आला आहे. हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीकरिता येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम इडा पवार यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर दिनांक 3 मे पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्याकरिता हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेच पाहिजे याकरिता विविध सामाजिक संघटनेंसमोर आलेले आहेत. याकरिता अनेक जण मुंबईला रवाना झाले आहेत. हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची वाढती मागणी लक्षात घेता शासनाचा आरोग्य विभाग काय निर्णय घेते याकडेच शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. MCN न्यूज मराठी करिता दशरथ ढोक पांडे हिंगणघाट. नमस्कार, आज मी हिंगणघाटवरून समाजसेवक इंजिनियर मेडिकल कॉलेजच्या मागणीकरिता आझाद मैदान मुंबई येथे आलेलो आहोत. आमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आमचा हिंगणघाट विद्यापीठ फार मागासलेला आहे. त्यामुळे हे जे 14 मेडिकल कॉलेज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे शासनाने मंजूर केले, त्या 14 कॉलेजपैकी एक कॉलेज आमच्या हिंगणघाटला मिळावं त्याकरता आम्ही आचार्यांचं आंदोलन करत आहे. जोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री साहेब किंवा आरोग्यमंत्री साहेब आम्हाला रिप्रेझेंट देऊन देत नाही की आम्ही हिंगणघाट देऊ म्हणून, तोपर्यंत आम्ही आमचा जीव घेतला चालेल, परंतु आम्ही आझाद मैदानात येऊन हटणार नाही. जय हिंद, जय विदर्भ.